चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. नंदुरबार येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक युवराज राठोड यांनी वाराणसी येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत भालाफेक व गोळाफेक स्पर्धेत रौप्य व सुवर्ण पदक पटकावले. नंदुरबार येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक युवराज राठोड यांनी वाराणसी येथे झालेल्या 5व्या मास्टर गेम्स स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करत वाराणसी येथे झालेल्या 5वी राष्ट्रीय मास्टर गेम्स स्पर्धेत गोळाफेक व भालाफेक स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्रकडून स्पर्धेत सहभागी होऊन भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले तर गोळाफेक या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले असल्याने त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल महाराष्ट्रसह नंदुरबार जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. त्यांनी या मिळविलेल्या या यशाबद्दल नंदुरबार जिल्हाधिकारी तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच नंदुरबार जिल्हा क्रीडा विभागाकडून व जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींकडून त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशाच प्रकारे मागील गेल्या 2 महिन्यापूर्वी झालेल्या मास्टर गेम स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करत भालाफेक या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. सपना चौधरी, जय मल्हार, न्यूज, नंदुरबार.